खडकलाट येथील रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद. 35 जणांनी केले रक्तदान. महिला दिनानिमित्त आयोजन. खडकलाट येथील राणी चन्नम्मा महिला विकास मंडळातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी 35 जणांनी रक्तदान करून रक्तदान शिबिराचा लाभ घेतला. सलग 3 वर्षापासून जागतिक महिला दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यामुळे परिसरातून महिला मंडळाचे कौतुक करण्यात येत आहे. येथील सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबिरात डॉक्टर विद्या कापशे यांच्या हस्ते क्रांतिकारी राणी चन्नम्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. तर डॉक्टर मेघा मुक्तारे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित सर्व डॉक्टरांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आले. तर सतत 5 वर्षासाठी रक्तदान शिबिरासाठी महिला मंडळाला स्पॉन्सर दिल्याबद्दल मयुरी गॅस एजन्सीचे मालक बीरा करगार यांचा सर्व महिला सदस्यांच्याकडून सत्कार करण्यात आले. यावेळी गावातील ज्येष्ठ वैद्य डॉक्टर के एच दिवान म्हणाले, आज समाजात महिलांना आदराचे स्थान मिळत आहे, पण अद्याप ग्रामीण भागात रक्तदान शिबिराचे महत्व माहीत नाही. जागतिक महिला दिनानिमित्त गेल्या 3-4 वर्षापासून गावात रक्तदान शिबिराचे कार्यक्रम होत आहे, पण त्याला म्हणावे तेवढे महिलांच्याकडून सहकार्य मिळत नाही. त्यासाठी महिलांनी जागृत होऊन महिला दिनानिमित्त सहभागी व्हावे असे सांगितले. शिवाय या राणी चन्नम्मा महिला विकास मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सगळ्या जबाबदाऱ्या घरच्या व्यवस्थित पार पाडून जास्त सार्वजनिक क्षेत्रात पण काम करायला दिलेलं आहे. कुठल्याही क्षेत्रात महिला आता मागे नाही आहे, त्यामुळं महिला सबलीकरण सगळीकडे झालेलं आहे असं मला वाटतं. आणि आता ब्लड डोनेशन बद्दल जर सांगायचं झालं तर 18 ते 65 वर्षापर्यंत निरोगी माणूस 3 महिन्यात नाही एकदा रक्तदान करू शकतो. आपल्या रक्तात 4 ग्रुप आहेत, AB, AB आणि O. आणि RH पॉझिटिव्ह निगेटिव्ह झालं तर ते 2 झालं तरी प्रत्येक 3 महिन्याला एकदा आपण 14 महिने रक्तदान करू शकतो. रक्तदान करण्यापासून कुठलंही नुकसान होत नाही, शरीरात परत रक्त वाढते आणि प्रतिकारशक्ती पण वाढत जाते. फक्त ज्यांचं रक्त कमी आहे, ज्यांचं वजन कमी आहे, त्यांचं रक्त ते घेतानाच घेत नाहीत. ज्यांना ब्लड प्रेशरच्या गोळ्या चालू आहे, ज्यांना रक्तपातळीच्या गोळ्या चालू आहेत, ज्यांना मधुमेह आहे, अशा लोकांचं रक्त ते घेत नाहीत. रक्तदान करण्याचं आता अगोदर रक्तदान दिल्यानंतर रक्त तसंच पेशंटला घातलं जात होतं आणि त्या कोविडच्या काळात रक्तदान कुठंच झालं नाही, त्यामुळे ब्लड बँकेत रक्ताचा पुरवठा अजिबात नाही आहे. त्यामुळे मी प्रथम महिला मंडळाचा आभार मानतो की त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि असंच दरवर्षी करावं. फक्त यावर्षी त्यांच्याकडनं एक घडलं की त्यांनी ॲडव्हर्टाईज करायला त्यांना वेळ मिळाला नाही, त्यामुळं 15 दिवस अगोदर जर तयारी केली तर बऱ्याच लोकांना रक्तदानासाठी प्रवृत्त करता येईल आणि त्यांना लाभ मिळेल आणि जास्तीत. यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनीता पाटील यांनी रक्तदान करण्यासाठी आलेल्या रक्तदात्यांना आणि कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांचा कौतुक करून असेच आमच्या प्रत्येक कार्यक्रमात सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती केले. यावेळी डॉक्टर निलेश कापशे, डॉक्टर गजानन देसाई, डॉक्टर संकाजे, डॉक्टर सुनंदा पाटील, उद्योजक राजेंद्र पोतदार, माजी जिल्हा पंचायत सदस्य सुनीता कमते, उपाध्यक्षा माधुरी पोतदार, सेक्रेटरी संगीता मोळे, खजिनदार मेघा पाटील, नंदिनी पाटील, कल्पना पाटील, अस्मिता घाटगे, मयुरी करगार, सविता हेग्गांना, छाया खराडे, स्वाती पोतदार, वैशाली वाघमोडे, प्रिया जोशी, निर्मला वाघमोडे, वंदना नेसरी, संगीता केरगुटे, अश्विनी वाघमोडे यांच्यासह महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनीता पाटील यांनी आभार मानले.